नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे 20 सप्टेंबर रोजीची पावसाची अपडेट. 20 सप्टेंबर रोजी दिवसभरामध्ये पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस अधिकतर असेल, मुसळधार असेल, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, ही संपूर्ण अपडेट जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला पावसाचा जो प्रभाव आहे तो आज 20 सप्टेंबर रोजी अधिकतर बघायला मिळणार आहे. पावसाचा जोर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वाढणार आहे. पावसाच्या सक्रियतेमध्ये वाढ होणार आहे, कारण कमी दाबाचा पट्टा जो आहे तो आणखीनच तीव्र होत चाललेला आहे. त्यामुळं राज्यातील पावसाची सक्रियता जी आहे ती वाढलेली आहे. यामध्ये आपल्याला कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या संपूर्ण भागांमध्ये पावसाचा प्रभाव हा उल्लेखनीय दिसून येणार आहे. सर्वाधिक पावसाची नोंद जी आहे ती पुढील येत्या 5 ते 6 तासांमध्ये आपल्याला राज्यामध्ये झालेली दिसेल. पुढील 5 ते 6 तासांमध्ये पावसाचा जोर हा भयंकर वाढलेला असेल आणि अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीची दाट शक्यता राहणार आहे. या ठिकाणी कोकणातील जे आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला सकाळपासूनच पावसाची सक्रियता दिसून येते. त्यामध्ये अनेक भागात रिमझिम तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस असेल, मात्र पुढील येत्या 5 ते 6 तासांमध्ये पावसाचा जोर हा भयंकर वाढणार आहे आणि अतिवृष्टीसारखा पाऊस बरसताना आपल्याला कोकणामध्ये दिसून येईल. या ठिकाणी समुद्र किनारपट्टीवरील जी गावे आहेत त्या गावांना हवामान खात्याकडनं सतर्कतेचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. त्यानंतर जे आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे जिल्हा व नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव उल्लेखनीय दिसून येणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक भागात आपल्याला पावसाची रिमझिम ही दिवसभर बघायला मिळेल, पावसाची रिपरिप. तर काही भागांमध्ये मात्र अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस येत्या आपल्याला 3 ते 4 तासांमध्ये सक्रिय झालेला दिसेल. नगर जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुढील 4 ते 5 तासांमध्ये अधिकतर पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर या भागात सुद्धा आपल्याला दुपारी 2 ते 3 वाजल्यानंतर पावसाचा जोरदार प्रभाव त्या ठिकाणी दिसून येईल. नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागात आपल्याला सकाळपासूनच पावसाचे वातावरण त्या ठिकाणी दिसून येत आहे. पुढील येत्या 4 ते 5 तासांमध्ये म्हणजेच की दुपारी 2 ते 3 वाजल्यानंतर आपल्याला अतिशय मुसळधार अशा प्रकार पाऊस जो आहे तो त्र्यंबकेश्वर, नाशिक या भागामध्ये सक्रिय होताना दिसून येईल. त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश हा जो भाग आहे या भागात पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा आज आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती सायंकाळी 6 ते 7 वाजल्यापासून सक्रिय झालेली दिसेल. दिवसभर ढगाळ वातावरण तर काही वेळांमध्ये उन्हाचा प्रभावसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यानंतर विदर्भाचा विचार करता पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, पांढरकवडा, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, शेगाव, खामगाव हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरण, पावसाचं वातावरण त्या ठिकाणी दिसून येणार आहे. ढगांचा काळोख अनेक ठिकाणी झालेला दिसेल, तर मात्र दुपारी 3 ते 4 वाजल्यानंतर आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पश्चिम विदर्भामध्ये सक्रिय दिसणार आहे. यामध्ये बुलढाणा, लोणार, मेहकर हा जो संपूर्ण भाग आहे या भागात आपल्याला अतिशय जोरदार पाऊस होताना त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह अनेक भागामध्ये बघायला मिळेल. नदी नाले वाहतील अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागातसुद्धा पावसाचा जोर हा उल्लेखनीय असणार आहे. सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत वातावरण खुलं असेल, मात्र दुपारनंतर पावसाचं वातावरण निर्मिती होईल. वातावरणामध्ये मोठा बदल त्या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय मुसळधार जोरदार अशा प्रकारचा पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होईल. त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आपल्याला दुपारनंतर सक्रिय झालेला दिसेल. सकाळी वातावरण हे स्वच्छ असणार आहे, उन्हाचा प्रभाव देखील आपल्याला या अनेक भागांमध्ये दिसून येईल, मात्र दुपारी 2 ते 3 वाजल्यानंतर ढगांचा काळोख झालेला असेल व पावसाच्या सक्रियतेस त्या ठिकाणी सुरुवात होईल. आणि त्यानंतर सायंकाळी 6 ते 7 वाजल्यापासून अनेक भागांमध्ये पावसाचा जोर हा अधिकतर वाढणार आहे.
त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर पैठण या भागामध्ये आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय दिसणार आहे. अनेक भागांमध्ये पावसाची रिमझिमसुद्धा सुरू असेल. मात्र पावसाच्या सक्रियतेस सुरुवात जी आहे ती सायंकाळी 4 ते 5 वाजल्यापासून होताना आपल्याला दिसून येईल. दिवसभर ढगाळ वातावरण राहील, काही भागामध्ये उन्हाचा प्रभाव राहील, पण जे आहे पावसाला सुरुवात आपल्याला सायंकाळपासून झालेली दिसेल आणि मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो सक्रिय राहणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला वातावरण थोडं स्वच्छ दिसेल, ढगाळ वातावरणाचा सुद्धा परिणाम असेल, मात्र पावसाची सक्रियता ही कमी असणार आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातारा जिल्हा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागात सुद्धा पावसाचा जोर उल्लेखनीय असेल. सातारा जिल्ह्यात शिरवड, सासवड, जेजुरी, दौंड या संपूर्ण भागात अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय राहणार आहे आणि ही पावसाची सक्रियता येत्या 5 ते 6 तासांमध्येच आपल्याला बघायला मिळेल आणि मेघगर्जनेसह जोरदार अशा प्रकारच्या पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला राहणार आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये आज आपल्याला 20 सप्टेंबर रोजी सुद्धा पावसाचा जोर हा अधिकतर बघायला मिळेल. अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस अनेक भागांमध्ये सक्रिय दिसणार आहे. तर हवामान अभ्यासक पंजाब डाक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार सुद्धा आपल्याला राज्यामध्ये 20 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर हा वाढीस दिसेल, मुसळधार अशा प्रकारचा पाऊस झालेला दिसेल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर ही होती आपली 20 सप्टेंबर रोजीची दिवसभराची पावसाची अपडेट. तर ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. तर आता आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत इथंच थांबतोय. धन्यवाद.